आपण पाहत आहात आईनच चॅनल. मी आहे तुमच्यासोबत जान्हवी खैरे. चला तर देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊया. इंडिया चायना फेस ऑफ, लडाख मध्ये तणाव वाढला, चीनी सैन्याने गोळीबार केला, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर. नवी मुंबईतील कोरोना स्थिती, बेलापूर 3,359, नेरूळ 5,357, तुर्भे सांगपाडा 2,980, वाशी 3,142, कोपर खैराणे 4,600, घणसोळी 3,925, ऐरोली 4,119, दिघा 834, एकूण 28,545 बाधित रुग्ण. रायगडातील कोरोना स्थिती, पनवेल मनपा 1,752, पनवेल ग्रामीण 638, उरण 206, पेण 407, अलिबाग 668, एकूण 5,119 बाधित रुग्ण, 26,101 घरी सुटले. पनवेलच्या ग्रामीण भागात अँटीजेन टेस्टला सुरुवात. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात वाढ, नागरिकांचं सहकार्य नाही. दिघासह तुर्भे भागातील प्रादुर्भाव कमी करण्यात यश, त्याचबरोबर नेरूळ, बेलापूर, कोपर, कैराणे परिस्थिती हाताबाहेर. मोठा दिलासा, आता फक्त 1,200 रुपयात कोरोना चाचणी होणार. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या केंद्र सरकारकडून वाय दर्जाच्या सुरक्षा मिळत असतील तर हा निर्णय गंभीर, आश्चर्यकारक, दुःखद आहे. गृहमंत्री अनिल देशमुख. संरक्षण संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करताना देशात आज हायपरसॉनिक डेमॉन्स्ट्रेटेड व्हेकलची यशस्वी चाचणी केली, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी दिली. नवीन शिक्षण धोरण हे सरकारचे नसून ते देशाचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यपालांच्या परिषदेचे उद्घाटन करताना केले. केंद्र सरकार लवकरच 26 सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याचा खुलासा माहिती अधिकाऱ्यांतून झाला आहे. अर्थव्यवस्थेसंबंधित केंद्र सरकारने सावध झाले पाहिजे. अर्थव्यवस्थेला आता सांभाळता आले नाही तर आणखी खालोखाल 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत विकास दर अर्थव्यवस्थेचा उद्ध्वस्त करणारे ठरेल, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू.